शुभप्रभात बालमित्रांनो बालमित्रांनो आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक बेचाळीसवरील सांग पाहू काय काय असेल बरे यांच्या आत पाहूया चला तर मग तर पहिलं आहे पहिलं चित्र आहे गिफ्ट बॉक्स आपण वाढदिवसाला जातो म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाला जातो किंवा नातेवाईकांच्या वाढदिवसाला जातो किंवा ते आपल्या घरी वाढदिवसासाठी येतात तेव्हा येताना काय घेऊन येतात गिफ्ट घेऊन येतात हो ना मग ह्या आता ह्या गिफ्ट म्हणजे भेटवस्तू भेटवस्तू ते ह्या आता ह्या गिफ्ट बॉक्समध्ये काय काय असेल कोण बरं सांगेल आपल्याला गिफ्ट्स खूप आवडतात ग्लास असेल कप असेल एक छानसा मग असेल किंवा एखादी मूर्ती असेल आता हे आहे दुसरं चित्र हे चित्र कोणतं आहे डबा या डब्यामध्ये काय काय असेल कोण सांगेल डाळ तांदूळ साखर रवा आता बालमित्रांनो हे आहे तिसरं चित्र तिसरं चित्र कोणतं आहे कापडाची पिशवी कापडी पिशवी या पिशवीमध्ये काय काय असेल कोण सांगेल भाजी किराणा सामान पीठ आता हे आहे चौथं चित्र हे सर्वांच्या ओळखीचं आहे शाळेचे दप्तर शाळेच्या ह्या दप्तरामध्ये काय काय असेल कोण कोण सांगेल अगदी बरोबर पुस्तके वह्या पेन पेन्सिल कंपास तर आता बालमित्रांनो बघ चव सांग आता आपण स पाच प्रकारच्या चव पाहायच्या आहेत पहिलं चित्र आहे गूळ गूळ कसा लागतो आपल्याला गोड गूळ गोड लागतो कैरी आंबट कैरी कशी लागते आंबट मीठ खारट मीठ कसे लागते मीठ कसे असते मिठाची चव खारट कारले कारल्याची भाजी आवडते सर्वांना मग कारले कसे लागते कारल्याची चव कशी लागते कडू गूळ गोड कैरी आंबट मीठ मिठाची चव खारट कारले कडू आणि आवळा तुरट आवळा आवडतो सर्वांना खायला तर आवळ्याची चव आहे तुरट तर अशा प्रकारे गोड आंबट खारट कडू तुरट पाच प्रकारच्या चव आपण आज पाहिल्या पुढील तासिकेला आपण बाजार ह्या चित्राचे वर्णन करणार आहोत आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक चाळीस व एक्केचाळीसवरील बाजार ह्या चित्राचे वर्णन करणार आहोत धन्यवाद